दुष्काळ जाहीर होऊनही सरकारची फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही कोणतीही मदत मिळाली नसल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाण्याअभावी वाळत असलेल्या मोसंबीची बाग तोडली आहे. अव्यात या दुष्काळाचे भयानक वास्तव. खर तर दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला. गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे आणि आपल्या पोटच्या मुलाबाळाप्रमाणे सांभाळ करत असलेल्या फळबागा उभ्या जळत असल्यानं औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विद्युत कटरच्या सहाय्याने फळबागा तोडून टाकल्या आहेत. सरासरी 2011 पासून फळझाडं जगवण्याचे प्रयत्न आम्ही करीत आलो, पण निसर्गाची खूपच कृपादृष्टी कमी झाली, त्याच्यामुळे आम्हाला आज तरी झाडं तोडावं लागली. या फळबागा शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने जगवल्या होत्या. गेल्या वर्षाला 2011 पासून 2018 पर्यंत 500 झाडं जतन केली. नंतर नाही पाण्याचा पुरवठा झाल्यामुळे आम्ही 200 झाडाची तोड केली आणि ह्यावर्षी पण 300 झाडं पाण्याअभावी तोडून टाकली. एवढंच नाही तर 4 लाख रुपये घालून शेततळं पण आम्ही केलं होतं. त्या शेततळ्यामध्ये सुद्धा यावर्षी एक थेंबसुद्धा पाणी आलं नाही आणि त्याचा काही फायदा पण आम्हाला झाला नाही. अगदी जवळपास 9 ते 10 वर्षापासून आम्ही झाडं अशाच परिस्थितीत कधी टँकरद्वारे तर कधी बाहेरून पाणी आणून काय गावून पण पाणी आणून आम्ही हे झाडं जतन केलेले 2013 मध्ये आणि काहीच फायदा नाही झाला. मग लहान मुलासारखे झाडं जगून आज ते आम्हाला पाण्याअभावी तोडावं लागले आणि याच्या दृष्टीनं शासनाकडून बी आम्हाला काही असं फळबागेसाठी इतकं काही भरघूस असं उत्पन्न म्हणजे अनुदान वगैरे काही भेटलं नाही. या झाडेचा आम्ही विमा पण भरलेला आहे, आजपर्यंत तो विमा पण आम्हाला भेटलेला नाही, अनुदान आलंच नाही आतापर्यंत आम्हाला अनुदान. पण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला. डाळिंब, संत्री, मोसंबी, पपई, बोर, चिक्कू, पेरू या प्रकारच्या फळबागावर पाण्याअभावी मुळापासून तोडण्याची संक्रांत कोसळणार आहे. पंचनामे पण नाही, पंचनाम्याचं पण आम्ही बऱ्याच वेळेस इकडं तिकडं अशी म्हणजे चर्चा करून बघितली तर असं काही वाटत नाही बा पंचनामा कोणाचा झाला असेल किंवा आमचा पण नाही, त्याच्यावर कुठल्याही अधिकाऱ्याने येऊन पाणी करून. परिणामी मोठ्या प्रमाणावर फळबागाचे क्षेत्र या वर्षी कमी होण्याच्या मार्गावर आहे. सरकारकडून काय आता याचीच फळबागाची भरपाई करून नुकसान भरपाई करून द्यायला पाहिजे आणि दुसरा विषय म्हणजे पाण्यासाठी चांगला स्रोत कुठं असेल तो आमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा. कारण पाण्यासाठीच आम्ही पाणी येईल बुवा पाणी येईल ह्या हिशोबानेच आम्ही 2011 पासून आतापर्यंत झाडं जगवित आलो. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना आता विमा शासनाच्या मदतीची आशा लागली आहे.